जर एखादं उत्तम काम असेल आणि ते जर करायला कोणी विरोध करत असेल, आम्हाला आमची मराठी भाषा दिन साजरा करायला जर कोणी विरोध करत असेल, तर अशा नोटिसीला आम्ही भीक घालत नाही। आज महाराष्ट्र भाषा दिवस आहे आणि सरकारकडून ठिकठिकाणी परवानगी नाकारली जाते, तरी सुद्धा मनसेकडून ठिकठिकाणी मराठी भाषा दिवस हा उत्साहाने साजरा केला जातोय, काय मत आहे आपलं? मला मी महाराष्ट्रातल्या सर्व मराठी जनांना मराठी भाषा दिनाच्या सगळ्यात प्रथम शुभेच्छा देतो। आणि महाराष्ट्रातलं आत्ता जे सरकार आहे हे डरपोक सरकार आहे, हे प्रत्येक गोष्टीला घाबरतं। ज्या बाळासाहेबांनी मराठीला मराठीची मान उंचावली त्या बाळासाहेबांच्या मुलाचं सरकार या महाराष्ट्रात आहे, आणि त्याच महाराष्ट्रामध्ये आज मराठी भाषा दिनी आम्हाला कार्यक्रमाला जर परवानगी मिळत नसेल तर हे प्रत्येक मराठी माणसाचं दुर्भाग्य आहे। अशा सरकारला उकडून फेकलं पाहिजे असं मला वाटतं। खूप लोकांच्यावरती नोटीस पाठवल्या गेलेल्या आहेत, महाराष्ट्र दिवस मराठी भाषा दिवस हा साजरा केला जातो, माझ्या घरी एवढी फाईल भरली आहे नोटीसची, त्यामुळे नोटीसनी आमच्यावर काही फरक पडत नाही। जर एखादं उत्तम काम असेल आणि ते जर करायला कोणी विरोध करत असेल, आम्हाला आमची मराठी भाषा दिन साजरा करायला जर कोणी विरोध करत असेल, तर अशा नोटिसीला आम्ही भीक घालत नाही। किसने कहा मास्क लगाने से कोरोना नहीं होता है कि मास्क लगाने से कोरोना नहीं होता है? जिन लोगों ने सबसे ज़्यादा टाइम मास्क पहना है ना, उनको ही कोरोना सबसे पहले हुआ है। सो अपनी अपने में सी पावर बढ़ाओ, अच्छे काम करो, भगवान देख रहा है, उसके आशीर्वाद से कोरोना नहीं होगा। सर काय सांगाल, आज महाराष्ट्र भाषा दिवस आहे आणि सरकारकडून ठिकठिकाणी परवानगी नाकारली जाते, तरी सुद्धा मनसेकडून ठिकठिकाणी मराठी भाषा दिवस हा उत्साहाने साजरा केला जातोय, काय मत आहे आपलं? मला मी महाराष्ट्रातल्या सर्व मराठी जनांना मराठी भाषा दिनाच्या सगळ्यात प्रथम शुभेच्छा देतो। आणि महाराष्ट्रातलं आत्ता जे सरकार आहे हे डरपोक सरकार आहे, हे प्रत्येक गोष्टीला घाबरतं। ज्या बाळासाहेबांनी मराठीला मराठीची मान उंचावली त्या बाळासाहेबांच्या मुलाचं सरकार या महाराष्ट्रात आहे, आणि त्याच महाराष्ट्रामध्ये आज मराठी भाषा दिनी आम्हाला कार्यक्रमाला जर परवानगी मिळत नसेल तर हे प्रत्येक मराठी माणसाचं दुर्भाग्य आहे। अशा सरकारला उकडून फेकलं पाहिजे असं मला वाटतं। खूप लोकांच्यावरती नोटीस पाठवल्या गेलेल्या आहेत, महाराष्ट्र दिवस मराठी भाषा दिवस हा साजरा केला जातो, माझ्या घरी एवढी फाईल भरली आहे नोटीसची, त्यामुळे नोटीसनी आमच्यावर काही फरक पडत नाही। जर एखादं उत्तम काम असेल आणि ते जर करायला कोणी विरोध करत असेल, आम्हाला आमची मराठी भाषा दिन साजरा करायला जर कोणी विरोध करत असेल, तर अशा नोटीसीला आम्ही भीक घालत नाही। किसने कहा मास्क लगाने से कोरोना नहीं होता है कि मास्क लगाने से कोरोना नहीं होता है? जिन लोगों ने सबसे ज़्यादा टाइम मास्क पहना है ना, उनको ही कोरोना सबसे पहले हुआ है। सो अपनी अपने में सी पावर बढ़ाओ, अच्छे काम करो, भगवान देख रहा है, उसके आशीर्वाद से कोरोना नहीं होगा।